नांदेड येथील नवीन मोंढा येथे 23 डिसेंबरला काँग्रेस कार्यकर्ता कमिटी मीटिंग बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रभारी माजी आमदार यांच्या उपस्थितीत नवीन मोंढ्यातील काँग्रेस कार्यालयात कार्यकर्ता मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. पाहूयात. त्या मीटिंग मध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या मीटिंग मध्ये कार्यकर्त्यांनी हात वर करून भोकरच्या आमदार अमिता चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची संमती दिल्यावरून अमिता चव्हाण यांना लोकसभा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. अमिता चव्हाण ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पत्नी आहेत. यांनी लोकसभेची जागा लढवण्याचे ठरवले आणि अशोकराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवायचे असल्यामुळे विधानसभेची जागा भोकर आणि नांदेड येथून लढवून निवडून यावे लागते. मागील काही महिन्यात 5 राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी धावपळ करून देगलूर तालुक्यातील 5 सर्कल पैकी हनेगाव मरखेल कर्नाटक तेलंगणा सीमेलगत असलेल्या परिसरापासून ते बूथ निहाय कार्यकर्ता मीटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जिल्हा काँग्रेस कमिटीला कार्यक्रम दिलेला आहे की बूथ लेवलला जाऊन बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घ्या म्हणून सांगितलेलं आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याकरता आजची बैठक आयोजित केली आहे. त्याचबरोबर अशोकराव चव्हाण साहेब पूर्ण महाराष्ट्रभर जनसंघर्ष यात्रा नंतर विविध पक्षाचे तिकीट फायनल करणे, पक्षाच्या इतर पक्षाची युती करणे ह्या कामामध्ये बिझी असल्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हे जे बूथ लेवलची कमिटी आहे ते प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे. कालच आम्ही मुखेडलासुद्धा जाऊन आम्ही तिन्ही आमदारांनी घेतले. आजपासून आम्ही 11, 12, 13 3 दिवस पूर्ण देगलूर तालुक्यामध्ये सर्कलनी आहे त्या गावाच्या ठिकाणी जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बूथमध्ये नावं किती वाढली, बूथमध्ये नावं किती कमी झाली, बूथमध्ये काही बोगस नावं आहेत का, काही नावं बोगस नावं खुपवायचा खुपवायचा प्रयत्न काही विरोधी पक्षाने केला आहे का, कुणाकुणाचे कार्ड आहेत कुणाचे नाही कार्ड आहेत हे सर्व माहिती घेण्याकरता आजची ही बूथ कमिटीची मीटिंग होती. त्याचबरोबर गावामध्ये गावातील अडचणी हे सरकार